ज्यांचं नाव घेत आहे त्यांची लायकी नाहीये, त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुलाखतीत एका नावावरून शरद पवारांनी दिलेली ही संतप्त प्रतिक्रिया. ते नाव होतं धनंजय मुंडे यांचं. पवारांच्या या प्रतिक्रियेवरूनच विधानसभेत शरद पवार परळीत धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी सगळी ताकद लावणार हे स्पष्ट झालं होतं. अलीकडेच राजाभाऊ फड यांच्या पक्षप्रवेशावेळी ही तर फक्त सुरुवात आहे, परळीत यापेक्षा मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ असं पवारांनी म्हटलं. त्यामुळेच पवारांनी धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी चंगच बांधल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात उमेदवारासाठी शरद पवार गटाकडून मुलाखतीही घेण्यात आल्या. पण धनंजय मुंडेंना परळीत पाडण्यासाठी शरद पवार कसे डाव टाकतायत, परळीत धनंजय मुंडेंसाठी यंदाची विधानसभा खरंच टफ आहे का, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. परळीत मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांचा पहिला डाव सांगितला जातो तो म्हणजे ओबीसी विरुद्ध ओबीसी फाईट करणं. परळी मतदारसंघाचा इतिहास बघितला तर इथे कायमच ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत झाल्याचं दिसून येतं. परळीत ओबीसी समाज निर्णायक असल्यामुळं इथे मुंडे घराण्याचं वर्चस्व असल्याचं सांगितलं जातं. पण सध्या एकंदरीतच मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर असल्याचं लोकसभेला दिसून आलं. आताही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांना थेट टार्गेट करत असल्यामुळं मराठवाड्यातला मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्यासह परळीतला मराठा समाजही एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या बाजूने येईल हे पवारांना माहिती आहे. पण मुख्य मुद्दा आहे तो ओबीसी मतदारांचा. अलीकडेच परळी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली होती. त्यामुळे पवार देशमुखांना पक्षात घेऊन मुंडेंविरोधात मराठा काढ खेळतील अशा बातम्या आल्या होत्या. पण जर मुंडेंच्या विरोधात परळीत मराठा उमेदवार दिला तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार, ज्यामध्ये एकगठ्ठा ओबीसी मतदार मुंडेंच्या बाजूने राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंडेंच्या विरोधात ओबीसी समाजातला उमेदवार देऊन मुंडेंच्या विरोधातला ओबीसी मतदारही आपल्याकडे खेचण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात. त्यात वंचित न ओबीसी समाजाचा उमेदवार दिला तर ओबीसी वोट बँकेतलं विभाजन अटळ आहे. तसंच मुस्लिम समाज हा लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही मवियाच्या बाजूने झुकण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे हीच सगळी जातीय समीकरणं लक्षात घेऊन पवार परळीत ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत घडवून धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवू शकतात असं सांगितलं जात आहे. मुंडेंना पाडण्यासाठी पवार दुसरा डाव खेळू शकतात तो म्हणजे मुंडे विरोधकांची मोट बांधणं. परळी आणि मुंडे घराणं हे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेलं समीकरण आहे. मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आधी भाजपमधून पंकजा मुंडे आणि 2019 राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे परळीचे आमदार झाले. त्यामुळे पक्ष बदलला तरी परळीत मुंडे हे नाव कायम राहिलंय. पण असं असलं तरी परळीत मुंडेंच्या विरोधातही अनेक गट असल्याचं पाहायला मिळतं. गोपीनाथ मुंडेंपासून सुधामती गुट्टे या मुंडे घराण्याविरोधात परळीत काम करतायत. लोकसभेतही त्यांनी परळीत पंकजा मुंडेंविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यांचे चिरंजीव सुनील गुट्टे यांनीही गेले काही दिवस परळीतल्या गावखेड्यांमध्ये शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. त्यामुळे गुट्टे समर्थकांचा गट हा मुंडेंच्या विरोधात जोरदार काम करतोय. त्यासोबतच फुलचंद कराड या मुंडेंच्या पारंपरिक विरोधकांनाही पवार सोबत घेण्याची चर्चा आहे. तसंच ओबीसी नेते टीपी मुंडेही गेल्या काही काळात मुंडे घराण्यापासून दूर गेलेत. त्यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून बीड जिल्ह्यात मोठी मोर्चेबांधणी केली जाते. नुकतीच त्यांनी बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा ओबीसी बहुजन पार्टी लढणार असण्याची घोषणा केली आहे. टीपी मुंडे हे मनोज जरांगे पाटील यांना उघडपणे विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ओबीसी समाजाला पूरक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्यांना मानणारा मोठा ओबीसी वर्ग परळी विधानसभेत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच त्यांना बळ देऊन शरद पवार मुंडेंची ओबीसी वोट बँक कमी करण्याची खेळी खेळू शकतात असंही स्थानिक पत्रकारांचं मत आहे. त्यामुळेच हे सगळे विरोधक एकत्र करून पवार मुंडेंना शह देऊ शकतात अशा चर्चा आहेत. शरद पवार मुंडेंना पाडण्यासाठी तिसरा डाव खेळू शकतात तो म्हणजे मुंडेंच्या विरोधातली वोट बँक सोबत ठेवणं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर परळीतून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंना 74,834 मतांचं लीड मिळालं. पण बीड लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना परळीतून जवळपास 67,000 मतं मिळाली आहेत. आता यावेळी मुंडे भाऊ बहीण एकत्र असतानाही मुंडे घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या परळीतून सोनवणेंना 67,000 मतं मिळाली. याचा अर्थ परळीत साधारण 70,000 मतदान हे मुंडेंच्या विरोधात जाणार आहे असं म्हणता येतं. परळीत धनंजय मुंडेंच्या दहशतीमुळं लोकांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जातं. हीच नाराजी ओळखून पवार परळीत मुंडेंच्या विरोधातलं मतदान वाढवू शकतात. राजाभाऊ फड यांच्या पक्षप्रवेशावेळी सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते. तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग होतो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो असं शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं. यातून पवार मुंडेंविरोधातल्या मतदारांना एक प्रकारे साथ घालत असल्याचंच बोललं जात आहे. त्यातच मुंडे बंधू भगिनी एकत्र आले असले
तरी त्यांच्या समर्थकांची मनं अजूनही जुळली नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक परळीत धनंजय मुंडेंना साथ देतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आता परळीत साधारण 3 लाखांच्या आसपास मतदार आहेत, त्यामुळे मुंडेंविरोधातल्या या 70,000 वोट बँकेमध्ये बेरीज करण्यात पवार यशस्वी झाले तर परळी विधानसभा धनंजय मुंडेंना जड जाऊ शकते असं बोललं जात आहे. आता प्रश्न राहतो तो मुंडेंविरोधात पवार उमेदवारी कोणाला देणार हा. तर सध्या परळीतून राजाभाऊ फड आणि सुधामती गुट्टेंचे चिरंजीव सुनील गुट्टे या 2 नावांची शरद पवार गटाकडून जोरदार चर्चा सुरू आहे. गुट्टेंनी शेतकरी मोर्चा आणि शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून एक प्रकारे मतदारसंघात तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. गुट्टे हे पहिल्यापासूनच मुंडेंचे कट्टर विरोधक आहेत, तसंच आर्थिक पातळीवरही ते सक्षम आहेत. तर मुंडेंच्या जवळचे असणारे राजाभाऊ फड यांना अलीकडेच पक्षात घेतल्यानं त्यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे. हे दोघंही ओबीसी समाजातून येतात, त्यामुळे त्यांची दावेदारी स्ट्रॉंग मानली जाते. तसंच सध्या धनंजय मुंडेंसोबत असलेले संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार आणि पंडितराव दौंड यांचे जुने संबंध आहेत. 2020 संजय दौंड यांना विधान परिषदेची उमेदवारीही पवारांनी दिली होती. संजय दौंड यांची मतदारसंघात चांगली ताकद असल्याचं बोललं जातं, त्यामुळे ऐनवेळी शरद पवार दौंड यांना पक्षात घेऊन त्यांच्यावरही दाव लावू शकतात असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे. एकंदरीतच पवारांच्या डावांमुळे परळीची निवडणूक धनंजय मुंडेंना सोपी नसल्याच्या मतदारसंघात चर्चा आहेत. पण बूथ लेवलवरची मुंडेंची असलेली प्रभावी यंत्रणा, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं एकत्र असणं, मुंडेंकडून सध्या होत असलेला भावनिक प्रचार, ओबीसी मतदारांमध्ये असलेला मुंडेंचा प्रभाव, यामुळे परळीचं पारडं मुंडेंकडेही झुकू शकतं असंही सांगितलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? परळी धनंजय मुंडेंना पाडण्यात शरद पवार यशस्वी होणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.